या सगळ्या निवडणुकीत खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या जायंट किलर अशा प्रकारचे लढे सामने झाले त्यापैकी एक म्हणजे बीड. बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी बाजी मारली. बीडमधील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात होता, खास करून जेव्हा धनंजय मुंडे ते ज्या पक्षात आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळे एकत्र असताना सुद्धा हा पराभव झाला. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलंय. बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग बाप्पानं कमाल केली. भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाची धूळ चारत बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले. अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणेंनी 7,000 मतांनी विजय मिळवला. जनतेचा हा आशीर्वाद आहे. जनतेच्या आशीर्वादापुढे, जनतेपुढे कुठल्याही नेत्याचं चलत नाही, कुठल्याही काय नेत्याचं, लीडरचं, कार्यकर्त्याचं काही चलत नाही. या बीड जिल्ह्यानं इतिहास घडून बीड जिल्ह्यानं दाखवून दिलंय की बीड जिल्ह्यामध्ये फक्त जनतेची ताकद आहे. मला बीड जिल्ह्याची जी ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा करून ठेवलेली गेली कित्येक वर्षापासून, ती ओळख मला घालवायची आहे. आणि बीड जिल्ह्याचं नाव आजच महाराष्ट्रात नाही, देशात झालंय. कशा पद्धतीनं झालंय, का झालंय तुम्ही जाणता, त्याच पद्धतीनं मला बीड जिल्ह्याचं नाव विकास करणारा बीड जिल्ह्याचं टायटल म्हणून कसं येईल याच्यासाठी मला काम. बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या 32व्या फेरीमध्ये निकाल समोर आला. प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमधलं मतांचं पारडं वर खाली होत होत. पंकजा मुंडेंनी 34,000 लीड घेतला होता, तो बजरंग सोनवणेंनी 4 ते 5 फेऱ्यांमध्ये मोडीत काढला. 31व्या फेरीनंतर पंकजा मुंडे 400 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र शेवटच्या 32व्या फेरीत 7,000 मतांनी बजरंग सोनवणेंनी बाजी मारली. विधानसभा मतदारसंघ निहाय मिळवलेली मतं गेवराई, बजरंग सोनवणे 1,34,505 मतं, पंकजा मुंडे 95,409 मतं, बजरंग सोनावणेंना 39,096 मतांचं लीड. बीड, बजरंग सोनावणे 1,39,264 मतं, पंकजा मुंडे 77,583 मतं, बजरंग सोनावणेंना 61,681 मतांचं लीड. केज, बजरंग सोनावणे 1,23,158 मतं, पंकजा मुंडे 1,09,360 मतं, बजरंग सोनावणेंना 13,798 मतांचा लीड. माजलगाव, बजरंग सोनावणे 1,04,713 मतं, पंकजा मुंडे 1,05,648 मतं, पंकजा मुंडेंना 935 मतांची आघाडी. आष्टी, बजरंग सोनावणे 1,12,979 मतं, पंकजा मुंडे 1,45,210 मतं, पंकजा मुंडेंना 32,221 मतांची आघाडी. परळी विधानसभा मतदारसंघ, बजरंग सोनावणे 66,940 मतं, पंकजा मुंडे 1,41,774 मतं, पंकजा मुंडेंना 74,834 मतांचं लीड. ते स्वप्न होतं त्यांचं एक खूप मोठं, ते स्वप्न पूर्ण झालंय. आणि त्यातून त्यांचं स्वप्न म्हणजे फक्त बीड जिल्ह्याचा विकास करणं. आणि नक्कीच मला वाटते की 1-2 वर्षाचं चित्र बीड जिल्ह्याचं पालटलेलं दिसेल आणि नक्कीच बदल झालेला दिसेल. पहिल्यापासून जे उत्साहाचं वातावरण होतं ते सगळ्यांनी आता सार्थ ठरवून दाखवले. आणि आता आपला विजय हा आधीपासून निश्चित असल्यासारखं लोक बोलत होते. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत जी धाकधूक होती ती शेवटपर्यंत राहिली, पण फायनली सत्याचा विजय झाला आणि आपण निवडून आलो, त्यामुळे सगळे आनंदी आहे. अपेक्षा होती एवढी ती झाली पूर्ण. अभिमान होता. काय आशीर्वाद द्याल तुम्ही तुमच्या मुलाला? असंच खासदार व्हा, सारे इतर नीट करा. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा परिणाम झाल्याचं बोललं गेलं. ओबीसी विरुद्ध मराठा वादानं या मतदारसंघात जोर धरला होता. पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणं, मनोज जरांगे फॅक्टरमुळे मोठा फटका, बजरंग सोनावणेंच्या विजयाची कारणं, मराठा आरक्षणाचा मुद्दा पथ्यावर.
जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून केलेलं आरक्षणासंदर्भातलं वक्तव्य. मराठा आरक्षणासंदर्भात बजरंग सोनवणेंकडून लोकसभेत आवाज उठवण्याचं आश्वासन. जातीय ध्रुवीकरणामुळे मतांवरती मोठा परिणाम. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची फळी नाही त्या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी राबवलेली यंत्रणा. जुन्या फळीतील प्रमुख नेत्यांना संपर्क न केल्याची खंत. राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा. मुस्लिम बहुल भागामध्ये केंद्र सरकारविषयी असलेली नाराजी. मुस्लिम समाजातून एकतर्फी मिळालेली साथ. विजयानंतर बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनावणेंनी आंतरवादी सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटलांनी खासदार बजरंग सोनावणे यांचा सत्कार केला. रात्री 1 वाजता झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. समाजाने ठरवलं ते केलं. समाजाच्या मताची किंमत झाली. गोरगरीबाला किंमत देत नव्हते. आता गोरगरीबाला किंमत आली. माझ्या गोरगरीब मराठ्यांचा चपलासकट पाय पडायला लागले. किंमत येणं गरजेचं होतं आली. आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महायुकास आघाडीला पाडा. समाजानं ठरवलं. त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती. त्यांनी बरोबर केलं. काय करायचं त्यांना जे योग्य वाटलं ते समाजाने केलेलं. आता हे अंतरवाली इथं सगळ्याच पक्षाचे येणार. सगळेच येणार. इथं कोणाला खुलून नाही लावता येत ना. ते निवडून आल्याबद्दल ते आले होते. शुभेच्छा दिल्या एवढंच. आणि सगळेच पक्षाचे येतात ना तेच आले म्हणजे सगळेच. बीड लोकसभेच्या निमित्तानं पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य पणाला लागलं. आधी विधानसभेत भाऊ धनंजय मुंडेंकडून पराभव झाला. मात्र आता धनंजय मुंडे सोबत असतानाही पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्या गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात भाजपा वाढवण्याचं काम केलं त्यांच्या वारसदार असलेल्या पंकजा मुंडेंना बीडकरांनी नाकारलं. त्यामुळे आता पंकजा मुंडेंची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल हे बघणं महत्वाचं असेल. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.